हॅलो एव्हरीवन, आपण टॉपिक स्टार्ट केलेला होता, दॅट इज द एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन ऑफ लिपिड ड्रॉप अँड सोप. आणि अंडर दॅट मी आता आपण पाहूया तो टॉपिक एक्सप्लेनेशन. कशाचं एक्सप्लेनेशन घेतो आता आपण? एक्सप्लेनेशन ऑफ फॉर्मेशन of liquid drop, formation of liquid drop and soap bubble. असं गेलिंग आपल्या टेक्स्टबुक मध्ये, ठीक आहे. पण ऍक्च्युली जेव्हा या ठिकाणी या टॉपिकवर क्वेश्चन येईल तर तो ऍज अ एक्सप्रेशन फॉर द एक्सेस प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप और इनसाइड द काय म्हणू आपण सोप बबल. आणि म्हणून मी याला दुसरं थिंग घेतोय, दॅट इज नथिंग बट एक्सप्रेशन फॉर एक्सेस प्रेशन इनसाइड अ लिक्विड ड्रॉप. लिक्विड ड्रॉप म्हटलं तरी चालतं, पहिल्यांदा आपण लिक्विड ड्रॉप करताच बघूया आणि मग त्याला एक्सप्लेन करूया ह्याच आयडियाच कशा करता, सोप बबल करता. अँड दिस इज ऑल्सो अगेन द लाप्लास ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन. या ठिकाणी क्वेश्चन वगैरे विचारलं जातं, जनरल फॉर्मेशन ऑफ लिक्विड ड्रॉप अँड सोप बबल. आज यस्टरडे वी फोकस अबाउट द शेप ऑफ द बबल एज वेल एज द लिक्विड ड्रॉप. And we all are familiar with the shape of the liquid drop or the soap bubble, and that is nothing but the spherical. Yes? And the spherical shape of the liquid drop or the bubble, that obviously due to the force due to the surface tension. And this force due to the surface tension that now here overcomes the gravitational force also. आणि ऑबियसली आपल्याला माहिती आहे की ते जे लिक्विड ड्रॉप्स किंवा बबल्स असतात, तर ते लिक्विड ड्रॉप्स किंवा बबल्स जे आहेत तर ते या ठिकाणी तुम्ही कोलॅप्स झालेले नाही पाहले. मग ते कोलॅप्स का बरं होत नाही? येस, हां, सो बबलला तुम्ही त्या ठिकाणी टाचणी लावून मोडला तर मग तो भ्रष्ट होतो. अदरवाईज तो ऍज अ बबल म्हणून किंवा एखादा लिक्विड ड्रॉप असेल तो ऍज अ ड्रॉप म्हणून त्या ठिकाणी तो कोलॅप्स होत नाही आहे. आणि कोलॅप्स न होण्यामागचं रिझन हे आहे की त्या ठिकाणी जो पर्टिक्युलर एक्सेस प्रेशर राहत इनसाइड दॅट पर्टिक्युलर बबल ऑर द ड्रॉप, ते एक्सेस प्रेशर किंवा प्रेशर इनसाइड म्हणूया आपण या ठिकाणी, ते प्रेशर इनसाइड दॅट लिक्विड ड्रॉप ऑर द बबल इज ऑबियसली ग्रेटर दॅन द रिझल्टंट ऑफ कशाचा रिझल्टंट, दॅट फोर्स ड्यू टू द सर्फेस टेन्शन अँड एक्सटर्नल प्रेशर. ऑबियसली ऍटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणजे एक्सटर्नल प्रेशर असेल या कंडिशन मध्ये. तर एक्सटर्नल प्रेशर आणि फोर्स ड्यू टू द सर्फेस टेन्शन जे की राहील त्या दोघांच्या रिझल्टंट पेक्षा या ठिकाणी प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप ऑर द बबल हे जास्त असतं आणि म्हणून त्या ठिकाणी तो लिक्विड ड्रॉप किंवा बबल काय होत नाही, कोलॅप्स होत नाही. कळलं? मग दोन पॉइंट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत, ते म्हणजे काय, एक की लिक्विड ड्रॉप किंवा बबल्स यांचा शेप जो स्फेरिकल मिळतोय तो स्फेरिकल शेप कशामुळे मिळतोय, that due to the forces due to the surface tension. And these forces due to the surface tension, the gravitational force that काय करतात, ओव्हरकम करतात आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला तो शेप पाहायला मिळतो. शिवाय लिक्विड ड्रॉप्स जे की असतील ते लिक्विड ड्रॉप्स किंवा बबल्स जे की आहेत ते कोलॅप्स होत नाही आणि ते कोलॅप्स न होण्यामागचं जे रिझन आहे ते रिझन कोणतं आहे की या ठिकाणी फोर्स ड्यू टू सर्फेस टेन्शन आणि दुसरं एक्सटर्नल प्रेशर त्याला ऍटमॉस्फिअरिक प्रेशर म्हणूया आपण. या दोन प्रेशरचा जो रिझल्टंट असेल तो रिझल्टंट हा प्रेशर इनसाइड द लिक्विड ड्रॉप ऑर द सोप बबल पेक्षा कसा राहतो, त्या ठिकाणी तो स्मॉलर राहतो आणि म्हणून ते लिक्विड ड्रॉप्स किंवा बबल्स कोलॅप्स होत नाही. ठीक आहे, मग पहिल्यांदा आता आपण एक्सप्रेशन पाहायचं आहे फॉर द एक्सेस प्रेशर. मग काल आपण थोडक्यात डिस्कस केलेलं होतं की एक्सेस प्रेशर नेमकं का असेल, तर त्याच्याविषयी पाहूया आणि मग कंटिन्यू आपण एक्सप्रेशन पण पाहूया. So now let us consider here a spherical liquid drop. पहिल्यांदा ड्रॉप वर कंटिन्यू करूया आणि मग सोप बबल ला त्या ठिकाणी एक्सप्लेन करूया.
So here you can see that this is one of the spherical liquid drop of radius R. We are given radius as a liquid drop G. Then PR, liquid coronary of the pressure inside that particular liquid drop, and PO, that now here we say that the pressure outside. And because of the excess pressure, there is an increase in the surface area of that particular drop by some small amount. And then the radius of that particular new liquid drop or the soap bubble, that now here changes by the small amount. Let me say now here that that amount is delta R. And the article, small quantity, you have the wall size that is specified by small amount, by delta R. When you the area, GK minorities of the R plus K asset, delta R. So, I mean, PO, that we call as the pressure outside. But pressure inside and pressure outside. The pressure inside is greater than the region behind the topic. What is the region behind? In case of the curved liquid surfaces, when we focus about the concave and the convex liquid surface, then we know that the pressure on the concave side of the liquid surface is greater than that on convex side. But how pressure inside the PR? हा कॉन्केव साइडवरचा प्रेशर आहे आणि पीओ हा कॉन्वेक्स साइडवरचा प्रेशर आहे म्हणजे या कॉन्केव साइडवरचा प्रेशर हा कॉन्वेक्स साइडच्या प्रेशरपेक्षा जास्त असल्यामुळे प्रेशर इनसाइड काय म्हणू आपण या ठिकाणी इज ग्रेटर दॅन प्रेशर आउटसाइड मग किती जास्त त्या दोघांचा डिफरन्स इतकं जास्त तोच असेल या ठिकाणी जास्तीचा प्रेशर म्हणजे काय एक्सेस प्रेशर ठीक आहे आता आपण हे व्यवस्थित लिहावं सो लेट अस कन्सिडर नाउ हियर कन्सिडर a spherical liquid drop, spherical liquid drop of radius R. Further, let a unit of PI be PI. That we call now the pressure inside the liquid drop, pressure inside the liquid drop, and PU we call down here be the pressure outside, pressure that outside the liquid drop. So directly you listen the PI and PO will be the pressure inside and outside the liquid drop. Pressure outside the liquid drop. Okay? Here subject. And now here we say that the pressure inside the liquid drop is greater than the pressure outside. But what is the reason for this? The unit of problem. Since last topic was the particular confusion. Pressure on concave side of liquid surface, pressure on concave side of that liquid surface is greater than pressure greater than the sentence I will choice is greater than pressure greater than pressure outside the liquid surface but pressure on convex side than that on convex side, and because of that, therefore, pressure inside the liquid drop is greater than the pressure outside the liquid drop. So, therefore, pressure inside, current on your part inside is greater than pressure outside. ठीक है? That is, pressure inside the air. PI is greater than PO. PI inside pressure is less than. कुना पिक्चा outside में atmospheric pressure पिक्चा हाँ inside pressure is less than. तो मैं याद करने का है मैंने excess pressure जो बोलता है ना तो excess pressure का ही equal to the difference between the two pressures. So therefore excess pressure that excess pressure equal to PI minus
आणि हीच व्हॅल्यू आता आपल्याला ठिकाणी डिटरमाइन करायची. सो व्हॉट वी वॉन्ट टू डू अगेन नाउ हियर, बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर एक्सेस प्रेशर द वॉल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पियर और स्पिरिकल ड्रॉप दॅट नाउ हियर शिफ्ट्स और डिस्प्लेसेस थ्रू द स्मॉल डिस्टन्स डेल्टा, व्हेरी स्मॉल डेल्टा. त्यावर डेल्टा स्मॉल असेल तर प्रेशर इन साईड द लिक्विड जे की असेल तर ते ऍट एनी पॉइंट कॉन्स्टंट असेल आणि हा डेल्टा आर पण कसा आहे या ठिकाणी स्मॉल आहे. सो लेट मी कन्सिडर नाउ हियर ड्यू टू दिस एक्सेस प्रेशर लेट आर प्लस डेल्टा बी द न्यू रेडियस म्हणून आपण या ठिकाणी येस ऑफ द लिक्विड ड्रॉप ड्यू टू द एक्सेस प्रेशर ड्यू टू दिस देअरफॉर ड्यू टू दिस एक्सेस प्रेशर मुद्दा मी उघडा करूया. ड्यू टू दिस एक्सेस काय प्रेशर त्या ठिकाणी काय म्हणायचं आपल्याला लेट आर प्लस डेल्टा आर पुन्हा बी द न्यू रेडियस. कशाची न्यू रेडियस आहे ही? न्यू रेडियस ऑफ लिक्विड ड्रॉ और स्पेरिकल लिक्विड ड्रॉ. ठीक आहे, मग आता आपल्याला ओरिजिनल रेडियस मिळालेली आहे आर, ज्यावेळेस प्रेशर इन साईड आपण पी आर कन्सिडर करतो आणि पीओ आउटसाइड पी आर जर पीओ पेक्षा जास्त असेल तर ऑब्व्हियसली या ठिकाणी काहीतरी सरफेस एरिया इन्क्रीज होणार. मग स्मॉल सरफेस एरिया किंवा इन्क्रीजिंग सरफेस एरिया आपण काढूया आपण डीए या ठिकाणी. मग पहिल्यांदा इनिशियल रेडियस आर असताना सरफेस एरिया काढूया आणि रेडियस नवीन आर प्लस डेल्टा असताना त्या ठिकाणी ही फक्त आरच आहे पण ही किती आर प्लस डेल्टा रेडियस असताना पण त्या ठिकाणी सरफेस एरिया काढूया आणि या दोन सरफेस एरिया मधला डिफरन्स कुठे इन्क्रीजिंग सरफेस एरिया पा न्यू आणि ओरिजिनल रेडियस. इनिशियल रेडियस किती आहे आर, न्यू रेडियस किती आहे बिकॉज ऑफ द एक्सेस प्रेशर आर प्लस डेल्टा. मग आता काय करायचं सुना, इनिशियल सरफेस एरिया, इनिशियल सरफेस एरिया ऑफ कोणाचा एरिया घ्यायचा इनिशियल दॅट लिक्विड ड्रॉप अँड लेट मी से नाउ हियर दॅट ए वन आणि ऑब्व्हियसली जो पर्टिक्युलर लिक्विड ड्रॉप आहे तो लिक्विड ड्रॉप कुठल्या शेप मध्ये आहे, स्पेरिकल शेप मध्ये असल्यामुळे स्पियरच्या सरफेस एरियाचा फॉर्म्युला माहित आपल्याला 4πr² आणि म्हणून आता या ठिकाणी काय येणार आहे एरिया 4πr² हा झाला ए वन म्हणजे इनिशियल सरफेस एरिया. त्यानंतर बिकॉज ऑफ द इन्क्रीज इन द रेडियस ऑब्व्हियसली ड्यू टू द एक्सेस प्रेशर सो नाउ फायनल सरफेस एरिया किंवा न्यू सरफेस एरिया ऑफ लिक्विड ड्रॉप म्हणूया आपण या ठिकाणी न्यू म्हणा फायनल म्हणा आपण फायनल सरफेस एरिया ऑफ लिक्विड ड्रॉप. मग फायनल सरफेस एरिया काय असेल ए टू इक्वल टू आता 4πr² पण आर नाही आर प्लस काय डेल्टा आर स्क्वेअर इन आम या ठिकाणी डेल्टा आर इथे लिहिलेला करा डेल्टा आर इज काय म्हणू आपण व्हेरी स्मॉल मुद्दा म्हणून दिलाय कारण डेल्टा आर स्मॉल असल्यामुळे आपल्याला पुढे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन घेताना त्या ठिकाणी त्याचा युज करताय. मग आता ए वन आणि एक प्रश्न झाले ए वन इनिशियल सरफेस एरिया होता तेव्हा रेडियस आर होती ड्यू टू द एक्सेस प्रेशर त्या ठिकाणी सरफेस एरिया इन्क्रीज झाला वॉल शिफ्ट झाल्या थ्रू द डिस्टन्स डेल्टा आर आणि म्हणून नवीन रेडियस आर प्लस डेल्टा आर जर असेल तर 4πr इंटू पूर्ण रेडियस आर तर आर प्लस डेल्टा आर होल स्क्वेअर होतो. मग इन्क्रीजिंग सरफेस एरिया ऑफ द लिक्विड ड्रॉप एरिया हा मोठा आहे हा कमी असेल असंच ना. सो देअरफोर इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ ड्रॉप इन्क्रीज इन सरफेस एरिया ऑफ कशाच आहे बोलत राहा आणि सांगत राहा लिक्विड ड्रॉप दॅट वी कॉल नाव द डी ए इक्वल्स टू काय निर्माण ए टू मायनस काय ए वन इज दॅट क्लिअर. सो दॅट्स वाय डी ए इक्वल्स टू त्याला ए टू कोण आहे 4πr² आर प्लस डेल्टा आर होल स्क्वेअर मायनस ए वन किती बरं 4πr² तसंच ना. मग आता या ठिकाणी 4πr इतकं कॉमन घ्या किंवा मग पहिल्यांदा राहू देतो असंच आणि या ठिकाणी ए प्लस बी होल स्क्वेअरचा फॉर्म्युला युज करतोय मग ए स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर प्लस टॉईस
a into b means r into delta r plus b square and delta r square and minus 1 by a is equal to 4 by r square. So finally what we write now here, 4 pi into r square, 4 pi r square plus 4 pi into 2r delta r means 8, 4 to the 8 pi r delta r plus 4 pi into r delta r square and minus 4 pi r square. Is that clear? Mathematical power. A plus b whole square okay, consider clear. Mathe is a plus 4 pi r square, minus 4 pi r square term are cancelled. Shivai, ya tikani jo pe increase in surface area kitla apan 8 pi r delta r plus kitla 4 pi delta r square. Matala maithe hai ki since delta r is small or very small, therefore delta r square kay karava lage is neglected ta bara. Current delta r, these are values are suppose that you can suppose 1 mm to 2 mm is an integer value say. तर मीटर मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी 0.001 किंवा 10⁻³ मीटर असेस ना, त्याचा स्क्वेअर केला तर -6 होईल ना, खूपच कमी येईल म्हणून डेल्टा आर चा स्क्वेअर काय करूया आपण निग्लेक्ट करूया. हा डेल्टा आर स्क्वेअर निग्लेक्ट करणे म्हणजे सी स्टेप 4 पाय डेल्टा आर स्क्वेअर निग्लेक्ट करूया आणि मग या ठिकाणी जो ऍक्च्युअल जो एरिया येणार आहे तो एरिया काय असेल मग त्या ठिकाणी इन्क्रीजिंग एरिया येईल. डेल्टा ए इक्वल टू 8 पाय आर डेल्टा आर याला इक्वेशन नंबर 2 पार्ट करणे आहे आणि फर्स्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि लक्ष द्या व्यवस्थित त्या स्टेपकडे. डेल्टा ए इक्वल टू 8 पाय आर इनटू काय आलं, डेल्टा हा इंक्रीजिंग सरफेस एरिया. माझा इंक्रीजिंग सरफेस एरिया माहित झाला तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला, जस्ट इन ऑर्डर टू इंक्रीज दॅट पर्टिक्युलर सरफेस एरिया सम वर्क इज टू बी डन अँड दिस वर्क दॅट इज टूवर्ड इन द फॉर्म ऑफ सरफेस एनर्जी. बरोबर आहे, हा जर एरिया इंक्रीज झालेला असेल तर नाव टू इंक्रीज दिस एरिया स्मॉल वर्क इज टू बी डन अँड दिस वर्क इज स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ काय म्हणून आपण या ठिकाणी सरफेस एनर्जी आणि वर्क डनचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करता येतो इन टर्म्स ऑफ सरफेस टेन्शन. की जर सरफेस टेन्शन असेल तर त्या लिक्विडचं काय असते, सरफेस टेन्शन इज नथिंग बट द वर्क डन पर युनिट एरिया आहे प्रूव्ह केलेला आहे. वर्क डन इक्वल टू टी इंटू काय लिहिता येईल आपल्याला, डी ए किंवा डी डब्ल्यू इक्वल टू टी इंटू बी. इंक्रीजिंग एरिया और टू इंक्रीज दिस एरिया, टू इंक्रीज दिस एरिया स्मॉल वर्क इज डन, small work is done and this work done is stored kashamade in the form of parallel chakra surface energy. Thoda bari bari kyun karega laksha dhyan par light ni bolu to bol liye. So that's why that dw equal to t into kya ase d. बरोबर आहे, म्हणजे मग आता हे वर्क डन डी डब्ल्यू ची व्हॅल्यू आली आहे टी इंटू फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट डी एच व्हॅल्यू किती आहे 8 पाय आर डेल्टा आर आहे इक्वेशन नंबर देतो आहे मी सेकंड. मग हे एवढं वर्क झालेलं आहे बिकॉज ऑफ इंक्रीज इन द सरफेस एरिया, पण आता हेच वर्क डन आपल्याला एक्सप्रेस करता येतं अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ. येस, दॅट वर्क डन इज नथिंग बट द फोर्स into displacement, but displacement is there, delta R, and force will be same that cause due to the excess pressure. Yes, inside that. So force apply as in the walls of the spherical dropper, and if the force and that force more displacement are in it here delta R, yeah, formula that I think any takes rest of that. So now we write now this work done that can also express as kind of on dw equal to f into that displacement. F kona say that force, excess force that now here we say that due to the excess pressure and delta that is the displacement work we will examine and you can
the delta r starting at the dealer, so we have now we have the new radius of the liquid drop r plus delta. Delta r is very small and the displacement of the wall. So much happening. dw equal to up into delta r. So where? You take the point and equation number 2, that's the third. You have that equal, now you have the excess forces here. And excess force that now here equal to, therefore you have equal to, current pressure P equal to F by A, getting. P equal to F by A, you have equal to P into A, na. Excess force, P equal to again, pressure, when it's called the pressure, excess pressure. Is that clear? F by A, excess pressure into area. Whatever that original area that we have done, that we can do. So, F equal to, that we can do, excess pressure multiplied by that surface area. So, therefore, F together with the excess pressure, kya na hai? Pi minus Pu. Pi minus Pu excess pressure. And area, original area, 4 by R square, here we actually have to put it. So therefore, equation number 3 implies chi divergence value dw equal to actual value. This is my pi minus q into 4 pi r square into delta r x. Equation number 2 is 4. Mata, hey, by using the formula for the relation between surface tension and surface energy, dw equal to T into dA nusar kaagal work na. And Newton's law nusar dw equal to force into displacement or the formula use kone a tikani kaagal work na. Excess force, the pressure into area, excess pressure multiplied by original area. He work na, and he work na kasa say, same as well. So now from equation 2nd and 4, yadu ganna kai to yapan, equate kore ya. So now from equation number 2nd and 4. What we get now here? Equate to your calculate T into A by R delta R equals to again Pi minus Pu into 4 pi R square into that delta R. Now that's the total cancel, but that's the total cancel to your calculate pi pi cancel. I get R from cancel. Whatever. 4 1 the 4, 4 2 the 8, delta R1 cancel. So, look at R, 2 R I go, and T R, the twice T, equal to Pi minus Pu, and if look at R, R, and if look at R, and if Pi minus Pu, which is to help R, which is expression T, so Pi minus Pu equal to twice T upon by R. So, this is nothing but the excess pressure inside the liquid drop. Excess pressure inside the liquid drop to gamma. Therefore, excess pressure inside a liquid drop. Inside the liquid drop. If there is excess pressure inside the liquid drop, that is now equal to 2T upon R, where T is the surface tension of the liquid and R is the radius of the liquid drop. हे लक्षात घ्या बरं कन्सेप्ट पहा लिक्विड ड्रॉपच्या एक्सेस प्रेशर पर्यंत पोहोचलो आता आपल्याला हाच कन्सेप्ट कशासाठी वापरता येतो सोप बदलण्यासाठी पण पहिल्यांदा आता आपण इथून इतकं एकदा रिपीट करूया एक्सप्रेशन पाच आपल्याला फॉर द एक्सेस प्रेशर इन साइड द लिक्विड ड्रॉप किंवा दॅट इज नथिंग बट अंडर द हेडिंग ऑफ टॉपिक कोणता एक्सप्लेनेशन ऑफ लिक्विड ड्रॉप अँड सोप बबल आणि हे जे इक्वेशन मिळालेलं आहे पी आर माइनस पी इक्वल टू टी अपॉन आर This is nothing but the Laplace law of spherical membrane. Mathematically, any way we put like Navani question, which are the expression that I have. So, for that, let me consider now here a spherical liquid drop of radius R. Then, Pi is the pressure inside the liquid drop and Pu is the outside pressure. And therefore, and also obviously here we know that the pressure on the convective side of the liquid drop or the convective side of the liquid surface convective side convective side of the liquid surface the pressure is less than convex side and you know Pi is greater than Pu pressure inside is greater than pressure outside and you know both pressure the difference in the pressure half at excess pressure so
So therefore, the excess pressure is PR minus P1. And here, excess pressure PR minus P1 is the value. बरोबर ना मग ती कॅल्क्युलेट करत असताना आपण काय केलं की बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रेशर ऑर ड्यू टू दॅट एक्सेस प्रेशर देअर मे बी द चान्स ऑफ इन्क्रीज इन द सरफेस एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर लिक्विड ड्रॉप सो इन ऑर्डर टू इन्क्रीज द सरफेस एरिया देअर इज अन व्हॉट द इन्क्रीज इन द रेडियस इज दॅट क्लियर सो जस्ट नाउ हियर वी कन्सिडर आर प्लस डेल्टा आर विद द न्यू रेडियस ऑफ द लिक्विड drop. Just let me consider now your delta r is very very small and delta r is also again nothing but the displacement of what? The walls of the spherical drop. Nothing radius r plus delta r. But I can increase surface area increase energy energy store in the form of surface energy so increasing surface area but initial radius r initial सरफेस एरिया लिक्विड ड्रॉप्स आर स्पीयर एंड 4 पाई आर स्क्वायर नवीन रेडियस होईल बिकॉज ऑफ द एक्सेस प्रेशर आर प्लस डेल्टा आर झाली तर फायनल सरफेस एरिया ऑफ लिक्विड ड्रॉप ए टू म्हटलं 4 पाय इंटू इन ब्रॅकेट आर प्लस डेल्टा आर होल स्क्वेअर मग ए टू मायनस ए वन म्हणजे इन्क्रीज इन काय झाला सरफेस एरिया ऑफ द लिक्विड ड्रॉप ए टू मायनस ए वन ए टू ची व्हॅल्यू पुट केली मायनस ए वन ची व्हॅल्यू पुट केली ब्रॅकेट सॉल्व केलेला आपण या ठिकाणी मल्टिप्लिकेशन केलं आणि मग नंतर याचं कॅन्सल होऊन कॅन्सल झालं आणि शिल्लक राहिली ही टर्म जर डेल्टा आर स्मॉल कन्सिडर करत आहात तर त्याचा स्क्वेअर पण खूप स्मॉल असेल म्हणून डेल्टा आर स्क्वेअर निग्लेक्ट म्हणजे ती डेल्टा आर स्क्वेअर वाली टर्मच निग्लेक्ट करूया आणि म्हणून इन्क्रीज इन सरफेस एरिया तर त्याला एक पाय आर डेल्टा आर इतका होईल लिक्विड ड्रॉपच्या बाबतीत ठीक आहे आणि नाउ जस्ट इन ऑर्डर टू इन्क्रीज दॅट पर्टिक्युलर सरफेस एरिया बाय द लिक्विड ड्रॉप देयर शुड work that done on the wall of that particular liquid drop. And even to increase this area, small work is done, so what will happen? And this work is stored in the form of surface energy. But they work done dW equal to T into dA. And normal operator since T equal to dW upon dA, since surface tension la define kelela apan ya tikani in the form of surface energy for unit area. एक्सप्रेस करू शकता तसंच या वर्कडनला अकॉर्डिंग टू द इवन न्यूटन्स लॉ या ठिकाणी फोर्स इन टू डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मध्ये पण एक्सप्रेस करता येतो मग फोर्स म्हणजे काय दॅट इज द एक्सेस फोर्स दॅट नाउ वी हॅव कॉल्ड ड्यू टू द एक्सेस प्रेशर पहिल्यांदा एक्सेस फोर्स ला कॅल्क्युलेट केला पण फोर्स म्हणजे एक्सेस प्रेशर म्हणतो त्याला एरिया प्रेशर एक्सेस किती आहे पी आर मायनस क्यू ओरिजिनल एरिया किती आहे त्याच्यावर हा एक्सेस फोर्स आहे किंवा प्रेशर ऍक्ट होईल तो आर फोर बाय आर स्क्वेअर एक्सेस फोर्सची व्हॅल्यू मिळाली आता ही इन टू डेल्टा डिस्प्लेसमेंट झालं वॉल्स वर्क डन मिळालं नाही मग हे वर्क डन आणि हे वर्क डन काय केलं आपण इक्वेट केल्यानंतर कॅन्सल होणारा टर्म्स कॅन्सल झाला शिल्लक राहिलेलं लिहिलं आणि पी आर मायनस क्यू इक्वल टू टी अपॉन आर एक्सेस प्रेशर इन साइड लिक्विड ड्रॉप किती असेल मग टॉइस डी अपॉन आर लक्षात येतं काय एक्सप्रेशन समजून आला का टॉपिक येस हे लक्षात यायला पाहिजे ठीक आहे मग हाच कन्सेप्ट जर समजा आपण कोणासाठी वापरला तर सोप बबल साठी जर घेतला तर काय होईल सोप बबल याच्या आधी टॉपिक डिस्कस करत असताना म्हटलेलं आहे की लिक्विड ड्रॉपच्या बाबतीत जर बोलला त्याला एकच फ्री सर्फेस असतो तो म्हणजे आउटर सर्फेस फ्री असतो जिथे एअर असेल कॉन्टॅक्ट मध्ये त्या लिक्विडच्या बट सोप बबलच्या बाबतीत जर बोलत असाल तर आतमध्ये पण एअर असते आणि बाहेर पण एअर असते ना बरोबर आहे आतमध्ये एअर आणि बाहेर एअर आहे म्हणजे या ठिकाणी दोन दोन सर्फेसेस ज्या आहेत त्या फ्री सर्फेसेस आहेत आणि मग टोटल सर्फेस एरिया जो असेल तो टोटल सर्फेस एरिया जसं या ठिकाणी टोटल सर्फेस एरिया किंवा इन्क्रीजिंग टोटल सर्फेस एरिया म्हणून आपण तो हा जो डी आहे याच्या डबल असेल ना इनर सर्फेस पण आणि आउटर सर्फेस पण त्या वॉलच्या आहे शिफ्ट होतील म्हणजे सर्फेस एरिया इनर आणि आउटर दोन्ही कन्सिडर करावे लागतील डेल्टा आर स्मॉल असल्यामुळे तो त्या ठिकाणी डीए आधीचा जो होता त्याच्यात डबल कन्सिडर करता येत कारण लक्षात मग याला डबल करते हा झाला इन्क्रीज सर्फेस एरिया मग डी डब्ल्यू इक्वल टू टी इंटू इन्क्रीज सर्फेस एरिया आणि एक्सेस प्रेशर वाला फोर्स तो जो काही वर्क करते तो ओरिजिनल एरियावरच घेतो याला
आणि नवीन येणाऱ्या इक्वेशनला काय करूया आपण इक्वेट करूया. मग पहा मला त्या ठिकाणी घेऊन टाकतो हे पुसून टाकतो अभ्यास. इकडून तिकडे यायचं हा मग त्या ठिकाणी हाच कन्सेप्ट लावूया आपण. सो नाउ फॉर सोमवर काय म्हणू आपण देर आर टू फ्री सर्फेसेस इनर अँड आउटर. ठीक आहे. सो दे आर इंक्रीज इन सरफेस एरिया जो की असेल इंक्रीज इन सरफेस एरिया कोणाचा इंक्रीज सरफेस एरिया ऑफ बबल तो जो डीए आहे तो डीए या एक पाय आर डेल्टा आर झाला की ड्रॉप करतात ज्याच्या एकाच सरफेसला एअर असेल कॉन्टॅक्ट मध्ये किंवा एकच फ्री सरफेस असेल ज्याला. सो बबल मध्ये जो दोन्ही बाजूला आहे आतमधून पण राहील फ्री सरफेस आणि बाहेर पण राहील. इज दॅट क्लिअर? कारण आतमध्ये पण एअर बाहेर पण एअर याच्यात डबल होईल. मग डायरेक्ट मिळलं तरी चालतं बाकी हे करून बसायची काही गरज नाही तर मग करता येईल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. इनिशियल सरफेस एरिया हा 4 पाय आर स्क्वेअर प्लस 4 पाय आर स्क्वेअर असं करावं लागेल. त्याच्यापेक्षा डायरेक्ट इंक्रीज सरफेस एरिया काढलेला त्याला डबल करता येईल. आता मग काय होईल 2 × 8 πr δr म्हणजे त्या ठिकाणी हा इंक्रीज इन सरफेस एरिया झाला डीए इक्वल्स टू 16 πr × πδr इंक्रीजिंग सरफेस एरिया झाला. इंक्रीजिंग सरफेस एरिया मल्टिप्लाइड बाय सरफेस टेंशन केलं की वर्क डन. सो दे आर फॉर डी डब्ल्यू इक्वल टू काय आहे आता टी इन टू डी ए. मग टी इन टू डी ए म्हणजे किती? सॉरी 8 × 16 πr × δr. त्याला इक्वेशन नंबर काय ते तुम्ही करता तुम्ही इक्वेशन नंबर समजा हे असेल 5 हे इक्वेशन नंबर असेल 6 इक्वेशन नंबर 6 and now from equation number 4 and काय घेऊ आपण 6 असं लागेल कारण dw तर तोच लागेल ना. इनिशियल एक्सेस प्रेशर pi minus po इनिशियल सरफेस एरिया 4 pi r square into delta. सो नाउ वी आर फ्रॉम इक्वेशन किती 4 and 6 काय करता येईल आपल्याला बाहेर t into 16 pi r delta r that would be equal to the other pi minus po into 4 pi by r square delta r. पुन्हा कॅन्सल होतो पा 4 × 4 = 16 pi pi कॅन्सल r r कॅन्सल delta r कॅन्सल pi कॅन्सल r कॅन्सल delta r कॅन्सल. मग शिल्लक काय आलं इथे 4 t आला इथे 2 t आला होता. मग pi minus काय होणार आहे po pi minus काय po into काय एक स्मॉल सो दे आर फोर या ठिकाणी पी आर मायनस पी ओच व्हॅल्यू किती आली आता इन केस ऑफ द सो बबल 40/r. सो दे आर फोर कॅन बी मेंशन दॅट एक्सेस प्रेशर अच्छा ठेवायचे दोन फॉर्म्युला था. मग काय आला आपला एक्सेस प्रेशर कशाच्या इनसाइड सो बबल इनसाइड सो बबल that will be equals to 40/r. एक केवढा डिफरन्स आहे लिक्विड ड्रॉपच्या बाबतीत जर म्हटलं तर असंच 2t/r आलं इथे किती आला 40/r. लक्षात येईल का हे? ठीक आहे व्यवस्थित वाचा याला कंटिन्यू. मग उद्या मी पुन्हा एकदा रिवाइज करून घेईन आणि मग नंतर नेक्स्ट टॉपिक कडे कॅपिलरी ऍक्शन या टॉपिक कडे. ठीक आहे.